वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं। यमयोगशास्त्राचा योग संप्रदाय हा एक विषय आहे आणि त्या विषयामध्ये आपण सहावा अध्याय गीतेचा सहावा अध्याय पाहिलेला आहे ज्याच्यात योग विषयक डिटेल सगळ्या दिलेल्या आहेत। त्यानंतर आता एकदा स्लाइड शेअर करतो। सगळ्यांना दिसतं ना? ठीक आहे। ह्या 16व्या अध्यायामध्ये आपण दैवी संपत्ती युक्तवान पुरुषाचे लक्षणं तथा आसुरी संपत्तवान पुरुषाचे लक्षणं पाहणार आहोत। त्यातही भगवान शंकराचार्य इंट्रोडक्शन देत असताना म्हणतात, हा अध्याय कशासाठी सुरुवात करतो आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे। दैवी आसुरी राक्षसी इति प्राणीनाम प्रकृतयः। दैवी आणि आसुरी या प्राणीमात्रांच्या दोन प्रकारच्या प्रकृती असतात, त्यांचा स्वभाव असतो। आणि असं वर्णन कुठं आलं तर म्हणतात 9व्या अध्यायात भगवंताने दैवी संपत्तीचं तत्सच आसुरी संपत्तीचं वर्णन पूर्वीच केलेलं आहे। कुठं केलं? 9व्या अध्यायामध्ये। श्लोक नंबर पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल 10वा 11वा 12वा वगैरे, त्याच्यात म्हणतात की ही संपूर्ण प्रकृती जी आहे ना ती चराचराला उत्पन्न करते आणि त्याचं मेन कॉज मेन रिझन काय असेल तर मीच आहे। पण अवजानंती माम मूढा हा माम अवजानंती, ते मला जाणत नाहीत जे मूढ आहेत ते, आणि बाकीचे जे भक्त आहेत ना ते मात्र माझ्या स्वरूपाला जाणतात। अगदी थोड्याशा शब्दात त्यांनी दैवी संपत्तीवान पुरुषाचं वर्णन त्या अध्यायात केलं आणि पुन्हा आसुरी संपत्त जे पुरुष आहेत त्यांचं वर्णन केलं। बरं, तासाम विस्तरेण प्रदर्शनाय त्या संपत्तीविषयी, दैवी संपत्ती तथा आसुरी संपत्तीविषयी विस्ताराने कथन त्या संपत्तीचं या अध्यायामध्ये केलेलं आहे। कुठल्या श्लोकाने? तर म्हणतात अभयम सत्वसंशुद्धी इत्यादी अध्याय आरभ्यते। बरं, कशासाठी सांगतायत? तत्र संसारमोक्षाय दैवी प्रकृती। हां, संसारापासून जर मोक्ष हवा असेल तर त्याच्याकरता कारण असलेली प्रकृती कुठली आहे? तर दैवी प्रकृती। निबंधाय आसुरी राक्षसी इति दैव्याः आदानाय प्रदर्शनं क्रियते इति। त्याच्यानंतर आसुरी संपत्तीचं वर्णन करतायत, ते आसुरी संपत्तीचं फल काय आहे, काय करते ती? तर म्हणतात निबंधाय, ती बंधनाकरता कारण होते। मग म्हणून जी बंधनापासून सोडवते त्या दैवी प्रकृतीचं आदान करायचं आहे म्हणजे स्वीकार करायचं आहे। म्हणून दोघही संपत्तीचं वर्णन भगवान या अध्यायामध्ये करतायत। बरं, अध्यायाचा संक्षेप परिचय मी इथं करून देणार आहे। योग संप्रदायातले मुख्य चार विषय आहेत 16वा 6वा अध्याय 16वा अध्याय तथा पुढचं उपनिषद असणारे अमृतनाद उपनिषद आणि शेवटचं उपनिषद असणारे योगतत्वोपनिषद। त्याच्यातला पहिला 6वा अध्याय आपण पहिला टॉपिक कवर केला आहे। आज आपण 16वा अध्याय पाहणार आहोत। त्याची समरी एकदम शॉर्टमध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला श्लोकांची संगती कळत जाईल। 1 ते 3 श्लोकापर्यंत भगवंत दैवी संपत्तीचं वर्णन करणार आहेत। त्याच्यानंतर एका श्लोकामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन करतील म्हणजे 4थ्या श्लोकामध्ये। त्याच्यानंतर 5वा जो श्लोक असणार आहे त्या श्लोकामध्ये आसुरी संपत्तीचं तथा दैवी संपत्तीचं फळ काय असणार आहे, जे इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं, निबंधाय दैवी आसुरी संपत आणि विमोक्षाय दैवी संपत, ते पुन्हा विस्ताराने सांगतील। आणि ते सांगितल्यानंतर आसुरी संपत्तीचं वर्णन एकदम विस्ताराने भगवंत करतात अध्याय समाप्तीपर्यंत असं म्हणतील पुढं। ठीक आहे, बरं, जवळपास 18 या श्लोकापर्यंत 6 ते 18 श्लोकापर्यंत आसुरी संपत्तीचं वर्णन असेल। आणि मग 9 19व्या आणि 20व्या श्लोकात भगवंत म्हणतील
जे अशा प्रकृतीने युक्त आहेत, प्रकृतीने स्वभावाने युक्त आहेत आसुरी संपत्तीने, त्यांना मी काय करतो, त्यांना मी कुठलं फळ देतो किंवा त्यांच्यासाठी माझं काय कर्म असेल त्याच्याविषयी भगवंत बोलतात. आणि त्यानंतर मुख्य आसुरी तिला एकदम शॉर्ट ठेवतात आणि म्हणतात काम क्रोध आणि लोभ हे तीन जे विकार आहेत किंवा दोष आहेत ते नरकाला प्राप्त करून देत असतात किंवा नरकाचे तीन प्रकारचे द्वार आहेत असं म्हणून सांगतात. बरं, ते सांगितल्यानंतर जे मनुष्य शास्त्रविधीचं पालन करतात त्यांना स्वर्ग प्राप्ती ऑब्व्हियसली होणार आहे, पण जे शास्त्राने सांगितलेल्या कर्मांचं उल्लंघन करतात ना त्यांना कुठल्याच प्रकारची सिद्धी प्राप्त होत नाही, कुठलाच पुरुषार्थ त्यांचा साधला जात नाही असं म्हणून सांगतात. म्हणून हे अर्जुना तू काय कर, शास्त्र जे प्रतिपादन करतं त्या कर्माचं तू काय कर, अनुसरण कर असा उपदेश भगवंत 24व्या श्लोकात करतील. तस्मात शास्त्रम प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थित वगैरे वगैरे. ठीक आहे, आता मी प्रत्येक श्लोकाचा शब्दशः अर्थ सांगत पुढे जाणार आहे, आपल्याकडे तेवढाच वेळ आहे. हां, पहिला श्लोक आपण म्हणूया. श्री भगवान उवाच अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. आता पहिल्या तीन श्लोकामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन करतात. त्याच्यातला पहिला गुण ते सांगतात अभयम. अभयम म्हणजे काय? अभीरुता म्हणजे काय? निर्भयता. अगदी सरळ असलेला गुण आहे. बरं, दुसरा गुण काय? सत्वसंशुद्धिः. सत्व म्हणजे अंतःकरण, मन किंवा अंतःकरण. अंतःकरणासाठी नेहमी वापरला जाणारा हा शब्द असणार आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. गीतेमध्ये सत्व हा शब्द गुणासाठी सुद्धा येतो आणि अंतःकरणासाठी सुद्धा येतो. या ठिकाणी अंतःकरणासाठी आलेला आहे. सत्व म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरण शुद्धी म्हणजे काय? सत्वसंशुद्धी म्हणजे अंतःकरणस्य शुद्धी. बरं, ततः ज्ञान योग व्यवस्थितिही असा मोठा शब्द आहे. ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे काय? शास्त्रतः आचार्यतः म्हणजे काय? शास्त्रापासून आलेलं तथा आचार्य परंपरेने श्रुत केलेलं काय? आत्मादी पदार्थानां अवगमः. आत्मादी पदार्थांचं जे शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे, ज्याचा विचार केला गेला आहे, त्याचं असलेलं ज्ञान, त्याला म्हणायचं ज्ञान योग व्यवस्थितीही. मी शंकर भाष्य रेफर करतोय, जर कोणाला प्रश्न असतील की कुठून संस्कृत वगैरे सांगतात तर शंकर भाष्य पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, ज्ञान योग व्यवस्थितीही. दानम, दानम अगदी सरळ सरळ अर्थ आहे. दान म्हणजे काय? कोणाला तरी पात्र असलेल्या व्यक्तीला देणं, मग ते विद्यादान असेल, अन्नदान असेल वगैरे, ते कुठलंही दान तुम्ही लावून घ्या. दमश्च, दमह म्हणजे काय? बाह्य इंद्रियानां निग्रह इति दमः. इंद्रियांचा निग्रह त्याला म्हणायचं दम. आपण 6वा अध्याय पाहिलात, संयतेंद्रिय हा शब्द पाहिला आपण. संयत म्हणजे काय? ज्याने कंट्रोल. ठीक आहे, ज्याने इंद्रियांना कंट्रोल केलेला आहे त्यांना म्हणायचं संयतेंद्रिय. इथं तोच शब्द वापरला, दमः म्हणजे काय? इंद्रिय संयम, इंद्रिय निग्रह. बरं, पुढचा यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? यागादी कर्म, यज्ञ यागादी कर्म. शास्त्राने सांगितलेले कर्म कर विहित असलेले जेवढे काही यज्ञ आहेत ना ते करणं. ठीक आहे, बरं. अजून स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? शास्त्रांचं अध्ययन करणं. हां, ऋग्वेदादी अध्ययनम अदृष्टार्थम. अदृष्टाच्या म्हणजे पुण्याच्या प्राप्तीकरता ऋग्वेदादिकांचं अध्ययन करणं, त्याला काय म्हणायचं? स्वाध्याय. ततः आर्जव तपः खलु. तपः, तपः नाम किं? शारीरादी वक्षमानं. पुढे चालून तपादिकांविषयी बोलणार आहेत, पण तप काय? तर शारीरिक तप, जे 17व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. 18व्या अध्यायात काही त्याचं पुन्हा विस्तार केलेला असेल, एकदा पहा. आर्जवम, आर्जवम म्हणजे काय? एकदम सरळपणा, मनाचा सरळपणा, रुजुता ज्याला आपण म्हणतो, रुजुत्वम, सर्वदा रुजुत्वम, त्याला म्हणायचं आर्जवम. पहिला श्लोक क्लिअर असेल मी पुढे चालतो. पुन्हा दुसरा आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय?
अहिंसनम प्राणीनाम पीडावर्जनम, म्हणजे काय कुठल्याही प्राण्याला पीडा न देणं त्याला म्हणायचं अहिंसा. प्राणीनाम अहिंसनम, प्राणीमात्रांची हिंसा न करणं त्याला अहिंसा म्हणतात. सत्यम, सत्यम म्हणजे काय, अप्रिय अनृतवर्जितम, ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला सत्य बोलायचं, सत्य बोलायचं, पुन्हा ते सत्य कसं असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे, असत्याने रहित असलं पाहिजे. त्याचीच व्याख्या करतात शंकराचार्य, म्हणतात यथार्थ यथाभूतार्थ वचनम, जसं आहे ना तसंच सांगणं, त्याच्यात उगच काहीतरी मसाला ॲड करून अनृत म्हणजे खोटं न बोलणं त्याला म्हणायचं सत्यम. अक्रोध म्हणजे काय, त्याची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे, म्हणतात परैही आकृष्टस्य अभिहतस्य वा प्राप्तस्य क्रोधस्य उपशमनम, ज्या वेळेला साधना करत असताना क्रोध उत्पादन करण्यासाठी जर कोणी तुम्हाला काहीतरी बोललं किंवा अभिहतस्य म्हणजे काय, कोणी तुमच्यावर प्रहार केला, तुम्हाला मारलं ना, त्यावेळेला अंतःकरणात एक दोष उत्पन्न होतो क्रोध नावाचा, त्या क्रोधाचा उपशम होणं त्याला म्हणतात अक्रोध. हां, म्हणजे काय, मनात क्रोध उत्पन्न न होऊ देणं अक्रोध. त्याग, इथं त्याग शब्दाने शंकराचार्य जे अर्थ करतात संन्यास, ठीक आहे, पूर्वम दानस्य उक्तत्वात, यात या ठिकाणी त्याग याच्याने दान असा अर्थ न करणं, कारण का दान या शब्दाची व्याख्या त्यांनी पूर्वीच केली, म्हणून या ठिकाणी त्याग शब्द पुन्हा आला, त्याचा अर्थ करताना काय करणार तर संन्यास. इथे बरं पुढं शांती, शांती म्हणजे काय, अंतःकरणस्य उपशम, अंतःकरणाची शांती होणं, उपशम होणं. बर अपैशुनम, अपैशुनम हा शब्द कदाचित क्लिष्ट वाटत असेल, अपिशुनम, अपैशुनम म्हणजे काय, अपिशुनता. बर अपिशुनता म्हणजे आचार्य त्याचा अर्थ तस्मयी पररंध्र प्रकटीकरणम पैशुनम, म्हणजे दुसऱ्यांच्या ठिकाणी जरी गुण असले ना, ते गुण न दिसणं किंवा दुसऱ्यांच्या ठिकाणी असलेल्या दोष दिसणे त्याला म्हणतात, किंवा दोष दाखवणे दुसऱ्यांच्या ठिकाणी त्याला म्हणतात पिशुनता. ठीक आहे बरं. दया, दया म्हणजे काय, कृपा, कृपा म्हणजे काय, भूतेषु कारुण्यता कृपालुता वगैरे. दया शब्द सोपा आहे, मराठीत आहे, तुम्हाला समजेल. अलोलुप्त्वम पुढचा गुण आहे, अलोलुप्त्वम म्हणजे काय, इंद्रियांचा जो विषयांच्या ठिकाणी जाणारा जो स्वभाव आहे ना त्याला विषय लौलुप्त्वम असं म्हणतात. म्हणजे काय, विषयांना इंद्रियांच्या इंद्रियांना विषयांच्या ठिकाणी जाऊ न देणं, त्यांना हवे हवेसे वाटणारे जे विषय आहेत ते न देणं. हां बरं. मार्दवम, मार्दवम म्हणजे काय, मृदुता. आता मृदुता पहिल्यांदाच आर्जव हा शब्द गेला, मग या ठिकाणी मार्दवम या शब्दाचा अर्थ काय करणार, तर त्याचा अर्थ करतायत अकौर्यम, अक्रौर्यम म्हणजे काय, क्रूरता या दोषाचा अभाव असणं त्याला म्हणायचं मृदुता. बरं पुढचा रीही, रीही म्हणजे काय, लज्जा म्हणजे काय, निषिद्ध कर्म करत असताना अंतःकरणामध्ये हा री नावाचा दोष असला पाहिजे, म्हणजे मला लोक काय म्हणतील जर मी अशा मी जर खोटं बोललो तर मला लोक काहीतरी म्हणतील. हां म्हणून तशा प्रकारची असलेली जी लाज, मराठीत आपण त्याला लाज म्हणतो, संस्कृतमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे री ही, ती असणं. आणि साधकाच्या ठिकाणी लाज असली पाहिजे, त्याच वेळेला उत्कर्ष त्याचा होऊ शकतो. बरं अचापलम, अचापलम म्हणजे काय, चपलता नसणं. चपलता म्हणजे काय, अप्रयोजने असती प्रयोजने, म्हणजे जर असत असलेलं जे प्रयोजन आहे, असत असलेला जो विषय आहे त्याच्या ठिकाणी वाक्पाणीपादादीनाम अव्यापार इतृत्वम, असत ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी इंद्रिय न जाणं त्याला अचपलता म्हणायचं. साधक चपल असला पाहिजे, पण तो सद्विषयाविषयी चपल असला पाहिजे, चपळ असला पाहिजे, असं त्याचा अर्थ. बरं पुढचा तिसरा श्लोक, तेज क्षमाधृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. हे भारत, दैवीं अभिजातस्य दैवीं संपदं भवन्ति, एते सर्वेपि
दैवीम अभिजातस्य भवंती गुणाः। मुख्य वाक्य काय आहे, हे अर्जुना, हे सगळे जे काही गुण मी सांगतो आहेत ना, ते दैवी गुणाने युक्त असलेला जो जन्माला आलेला व्यक्ती आहे त्याचे हे गुण असतात। बरं, कुठले कुठले गुण? पहिल्या दुसऱ्यामध्ये सांगितलेत, पुन्हा तिसऱ्या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पादामध्ये सांगतात, तेजः। तेजः म्हणजे काय? प्रागल्भ्यम, प्रगल्भता ज्याला आपण म्हणतो। अत्र तेजः या शब्दाने इंद्रियांच्या ठिकाणी असलेले जे दीप्ती आहे, तेजस्विता आहे ते नाही, पण काय? प्रगल्भता म्हणजे काय? प्रौढता, विचारांची प्रौढता असणं, त्याला तेज म्हटलं जातं। बरं, पुढचा क्षमाः, क्षम्यताम, क्षमा इति शब्द। क्षमा म्हणजे काय? क्षमा करणे, पण कोणाची, कोणाला क्षमा करणं? आकृष्टस्य तथा ताडितस्य वा, म्हणजे ज्याने आपल्यावर कोणी ओरडला, क्रोध प्रदर्शन कोणीतरी आपल्यावर केलं, किंवा ताडितस्य, जर कोणी आपल्याला ताडण करत असेल ना, त्यांच्याविषयी अंतः विक्रिया अनुत्पत्ती, म्हणजे आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न न होणे, त्याला काय म्हणायचं? क्षमा। बरं, विकारांची उत्पत्ती होते, जर कोणी आपल्याला मारलं, जर आपल्याला कोणी ओरडलं, तर आपल्यामध्ये काहीतरी क्रोध नावाचा दोष उत्पन्न होतो। बरं, उत्पन्नायाम विक्रियायाम उपशमनम अक्रोधः, जर असा क्रोध आपल्या अंतःकरणात उत्पन्न होत असेल, मनामध्ये उत्पन्न होत असेल, त्याचा काय करणं? उपशम करणं, त्याला म्हणायचं क्षमा। ठीक आहे, बरं। धृतीही, धृतीही म्हणजे काय? देहेंद्रियेषु अवसादम प्राप्तेषु तस्य प्रतिषेधकः, काय होतं? अधिक काम केलं की आपलं शरीर थकतं आणि आपली इंद्रियसुद्धा थकतात। ज्या वेळेला इंद्रिय आणि शरीर थकलं, त्यांना प्रेरणा देणारा जो गुण असतो किंवा त्यांना प्रेरित करण्याची, करण्याची जी अंतःकरणाची वृत्ती, त्याला काय म्हणायचं? धृती, म्हणजे काय? धैर्य। ज्या वेळेला शरीरात क्लांतता अनुभवास येते, त्यावेळेला त्या शरीराला कार्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी किंवा इंद्रियांना कार्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी जी अंतःकरणाची वृत्ती मदत करत असते ना, त्या अंतःकरणाच्या वृत्तीला धैर्य किंवा धृती असं म्हटलं जातं, अकॉर्डिंग टू शंकराचार्यजी। ठीक, पुढे शौचम। शौचम म्हणजे शुद्धता। शुद्धता दोन प्रकारची असते, कुठली? बाह्य शुद्धता म्हणजे शारीरिक शुद्धता, आणि अंतरशुद्धता म्हणजे काय? मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणी असलेलं शुद्धत्व। दोन प्रकारचे असते, बाहेर शरीराची सुद्धा आणि इंद्रिया मन आणि बुद्धीची सुद्धा। बरं, अद्रोहः, द्रोह म्हणजे द्रोह करणे, हिंसा करणे। अद्रोह म्हणजे काय? दुसऱ्यांचा हिंसा, दुसऱ्यांची हिंसा करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, तिच्यापासून परावृत्त झालेला अद्रोहः। नातिमानिता, अतिमानिता म्हणजे काय? अत्यंतिक मान असणं किंवा अभिमान असणं। न अतिमानिता, ज्याच्या ठिकाणी अत्यंतिक अभिमान नाही आहे, त्याला म्हणायचं न अतिमानिता, नातिमानिता संधी झाला आहे। बरं, त्याच्यानंतर शेवटची ओळ आहे, भवंती येते सर्वेपि गुणाः भवंती। कस्य भवंती? अभिजातस्य, किद्रिक अभिजातस्य, दैवीं संपत्तिम अभिजातस्य, जो दैवी संपत्तीने युक्त आहे त्याच्या ठिकाणी हे सगळे गुण असतात, असं सरळ सरळ। बरं, दैवी संपत्तीचं वर्णन, आता पुढं आहे आसुरी संपत्तीचं वर्णन, त्याच्यासाठी एकच श्लोक आहे। पहिला आहे, दंभोदर्पोभिमानश्च क्रोधपारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं। हे पार्थ, अभिजातस्य आसुरीं संपदम अभिजातस्य इमे गुणाः भवन्ति, असं लावून घ्यायचं। येते सर्वेपि गुणाः भवन्ति, हे सगळे गुण असतात, कोणाचे असतात? आसुरीं संपत अभिजातस्य, आसुरी संपत्तीने युक्त असलेला किंवा जन्माला आलेला जो आहे त्याच्या ठिकाणी हे सगळे गुण असतात, गुण नाही म्हणता येणार, दोष असतात। कुठला कुठला? दंभः। दंभः म्हणजे काय? धर्मध्वजित्व, अत्यंत दांभिक असणं, दंभः ज्याच्या ठिकाणी आहे तो। बरं,
दर्पह दर्पह नाम किम विद्याधन स्वजनादि निमित्तक उत्सेक दर्पह हम मराठी शब्द आहे त्याच्यामुळे सहज कळेल दर्पह म्हणजे दर्पता अत्यंत त्याला काय म्हणायचा अभिमाना सारखा एक दोष असणं अतिमान ज्याच्यासाठी पूर्वी एक शब्द वापरला गेला बरं अभिमान किंवा अतिमान हा सुद्धा काय आहे दोष आहे आणि दैवी संपत्तीने जो युक्त असतो ना त्याच्या ठिकाणी नातिमानिता त्याच्या ठिकाणी हा अत्यंत अभिमान किंवा अतिमान नसतो बरं क्रोध पारुष्य पारुषवचनम क्रोध तुम्हाला माहीत आहे त्याचा काही वेगळा अर्थ करण्याची गरज नाही क्रोध म्हणजे कोप पारुष्यम म्हणजे काय परुषवचनम अतिशय कठोर बोलणं त्याला म्हणायचं पारुष्यम बरं जसं उदाहरणसुद्धा शंकराचार्यजी देतात जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की पहा पुढचं अज्ञानम अज्ञानम म्हणजे काय अविवेक ज्ञानम ज्याच्या ठिकाणी विवेक ज्ञान नाही आहे त्याला म्हणायचं कर्तव्य काय अकर्तव्य काय सत्य काय असत्य काय धर्म काय अधर्म काय याच्याविषयी विवेकबुद्धी नसणं त्याला म्हणायचं अज्ञान आणि दुसरा अध्याय जर पाहिला तर अर्जुनसुद्धा म्हणतो की हे भगवान मला अहम धर्मसंमूढ चेताः म्हणजे काय माझं चेतस माझं अंतःकरण धर्माविषयी मूढ झालेलं आहे धर्म काय अधर्म काय याला मी जाणू शकत नाही अधर्म असंमूढ चेताः अहम ते आणि म्हणतात की नंतर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला शरण आलो आहे आणि मला म्हणून मला यच्छ्रेय स्यात् तन् निश्चितम् मे ब्रूहि जे श्रेयस्कर माझ्यासाठी आहे ना तन् मे ब्रूहि ते मला सांग वगैरे वगैरे बरं अज्ञान म्हणजे काय धर्माधर्म विवेक वगैरे नसणं अविवेक हे सगळे गुण कोणाचे असतात दैवी असुरी संपत्तीने जो युक्त असतो त्याचे आता जो पुढचा श्लोक येणार आहे ना त्या श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे तथा असुरी संपत्तीचे जे फळ आहे ना ते सांगतायत चला पुढचा श्लोक दैवी संपद्विमोक्षाय निबंधाया सुरी मता माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव हे पांडव दैवी संपत विमोक्षाय भवती दैवी संपत्ती जे मला पूर्वीच्या मी तीन श्लोकांमध्ये सांगितले ना पहिल्या श्लोकात दुसऱ्या श्लोकात आणि तिसऱ्या श्लोकात अभयम सत्वसंसिद्धी त्याच्याने जो युक्त असतो ना ती संपत काय करत असते विमोक्षाय विमोक्षाकरिता म्हणजे काय मुक्तीकरिता मोक्षाकरता कारणीभूत होते जो दैवी संपत्तीने युक्त आहे त्याला मोक्ष मिळतो बरं आणि वॉट अबाउट आसुरी संपत आसुरी निबंधाय मता निबंध म्हणजे काय इथं निबंध लेखन एसे रायटिंग वगैरे नाही हां निबंध म्हणजे निश्चेषेण बंध सगळ्या बाजूनी नियतः बंध असा अर्थ करू शकतो आपण जी नियतीने म्हणजे तिचा परिहार करू शकत नाही आपण नित्याने जी काय करेल बंधनास कारणीभूत होईल अशी संपत्ती कुठली आसुरी संपत्ती आणि मग पुढं म्हणतात माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव जो दैवी संपत्ती तू पांडवा हे अर्जुना तू कसा आहेस तू दैवीम अभिजात असी त्वम दैवी संपदम अभिजात असी आणि तू कसा आहेस तू दैवी संपत्तीने युक्त आहेस म्हणून काय करू नकोस शोक करू नको असं भगवंताने सांगितलं एवढं सांगितल्यानंतर वस्तुत हा जो पहिल्या तीन श्लोकामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन केलं हे तुम्हाला मुख्यत्वाने लक्षात ठेवायचं कारण का एक प्रश्न असणार आहेत दैवी संपत्तीचं वर्णन करा आणि त्याच्यानंतर आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना भरपूर त्यांनी एक चौथा श्लोक तर ठेवला आहे तो एक प्रश्न असेल आसुरी संपत्तीचं वर्णन करा श्लोक चौथा आणि सहाव्यापासून तर अठराव्यापर्यंत आसुरी संपत्तीचं वर्णन आहे बरं पाचवा जो श्लोक आहे ना कदाचित तुम्हाला असं विचारलं जाईल की आसुरी संपत्तीचं फळ काय आहे तथा दैवी संपत्तीचं फळ काय आहे तर तुम्ही सांगू शकतात जो दैवी संपत्तीने युक्त असतो ती दैवी संपत्ती काय करत असते मोक्षासाठी कारणीभूत होत असते आणि आसुरी संपत्ती जी असते ना ती बंधनासाठी कारणीभूत होते काय करते ती बंधन करते साधकाचं बरं आता पुढचा जो टॉपिक आहे ना भला मोठा टॉपिक आहे ज्याच्यात आसुरी संपत्तीचं विस्ताराने चिंतन केलेलं आहे
बर पाहूया त्याविषयी. द्वौभूत सर्ग लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु. बर द्वौ भूत सर्गौ लोके अस्मिन् अस्मिन् लोके द्वौ भूत सर्गौ स्तः या लोकामध्ये दोन प्रकारचे सर्ग आहेत, म्हणजे दोन प्रकारची सृष्टी आहे. कुठले कुठले आहे ती? दैव आसुर. दैवी संपत आहे आणि आसुरी संपत आहे, दैवी सर्ग आहे आणि आसुरी सर्ग आहे. बरं मग काय त्याच्यात विशेष काय आहे? त्याच्याविषयी बोलतात दैव विस्तरशः प्रोक्त. याचं चिंतन आपण कुठं केलं? भगवंत म्हणतात मया प्रोक्त, मी पूर्वीच दैवी संपत्तीविषयी बोललो. दैव सर्ग पूर्वमेव उक्त विस्तरशः. कुठं विस्तरशः उक्त? दुसऱ्या श्लोकामध्ये आणि तिसऱ्या श्लोकामध्ये. बरं मग आता काय करणार आहात तुम्ही? मग आसुरम शृणू, हे पार्थ आसुरम शृणू, मे शृणू, मत्तः शृणू असा अर्थ करता येईल, किंवा माझ्याकडून ऐक असा सुद्धा अर्थ करता येऊ शकतो. मे शृणू इति मे मम वचनात, शंकराचार्यजी ते मे याचा अर्थ करतात, मम वचनात उच्चमानम यद वचनम वर्तते तस्मात वचनात शृणू इति अर्थ इति अर्थ असा अर्थ आहे. काय? मी पुढच्या श्लोकांमध्ये आसुरी संपत्तीविषयी बोलणार आहे, हे अर्जुना त्याच्याविषयी ऐक. काय आहे तो श्लोक? त्याच्यासाठी शंकराचार्य एक महत्वाची ओळ सांगतायत, नोट करून ठेवा. आ अध्याय परिसमाप्ते आसुरी संपत प्राणी विशेषणत्वेन विशेषणत्वेन प्रदर्शते. पुढचे जेवढे काही आसुरी संपत्तीचे गुण किंवा आसुरी संपत्ती सांगणार आहेत ना, ती संपत्ती कशा प्रकारे सांगणार आहेत माहिती आहे? तर म्हणतात प्राणी विशेषणत्वेन, म्हणजे मनुष्यांसाठी काहीतरी विशेषण वापरलं जाणार आहे, त्या विशेषणाने युक्त जे काही लोक असतील ना त्यांना काय म्हणायचं? आसुरी संपत किंवा आसुराः इति विदुः. बरं आणि कशासाठी तुम्ही सांगतायत शंकराचार्यजी किंवा भगवान? तर म्हणतात आसुरी संपत्ती प्रत्यक्षीकरणेन परिवर्जनम करतुम शक्यते. जर तुम्हाला कळालं की ही आसुरी संपत्ती आहे, हा आसुरी गुण आहे, मग काय होईल? तुम्ही त्याचं परिवर्जन करणार, तुम्ही त्याला त्यागण्याचा प्रयत्न करणार, सोडण्याचा प्रयत्न करणार, त्याने काय होईल? मोक्ष, मोक्ष प्राप्ती होईल. बरं काय काय आहेत ते? प्रवृत्तीं च निवृत्तीं च जनान विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. पुढचा श्लोक आहे, म्हणतात प्रवृत्तीं च निवृत्तीं च जनाः असुराः जनाः न विदुः. अन्वय करतो, असुराः जनाः प्रवृत्तीं किं निवृत्तीं किं एतस्मिन् विषये एतयोः विषये न विदुः न अवजानन्ति. म्हणजे काय? असुर संपत्तीने युक्त असलेले जेवढे काही मनुष्य आहेत ते प्रवृत्ती काय आहे आणि निवृत्ती काय आहे या दोघांना ते जाणत नाही. आता प्रवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, त्याच्याविषयी थोडंसं माहीत पाहिजे. त्याच्यासाठी शंकराचार्यजी म्हणतात प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवर्तनम यस्मिन पुरुषार्थ साधने कर्तव्ये. ज्या साधनांद्वारे पुरुषार्थ प्राप्ती होईल ना, त्यांच्या ठिकाणी पुरुषार्थाच्या ठिकाणी प्रवृत्ती होणं ते जाणत नाहीत. म्हणजे काय? त्यांना पुरुषार्थ प्राप्ती कशाने होते हेच माहीत नाही, त्यांची त्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही, कारण का त्यांना माहीतच नाही. बरं निवृत्ती कशापासून निवृत्ती? एतद विपरीता, म्हणजे काय? पुरुषार्थ प्राप्ती ज्याच्याकडून होत असते ना, त्या साधनां ते साधनांची प्राप्ती तर होतच नाही, पण एतद विपरीत जेवढे काही असलेले जे काही काम, क्रोध, लोभ आदी जे विकार आहेत ना, त्यांच्यापासून निवृत्तीही होत नाही, कारण का त्यांना निवृत्ती माहीत नाही. असुर संपत्तीने युक्त असलेले जेवढे काही लोक आहेत त्यांना प्रवृत्ती माहीत नाही, म्हणजे काय? पुरुषार्थाचा पुरुषार्थ कसा प्राप्त करायचा ते माहीत नाही. निवृत्ती म्हणजे त्या पुरुषार्थ प्राप्तीसाठी अनिष्ट करणारे जेवढे काही दोष आहेत ना, त्या दोषांपासून निवृत्त कसं व्हायचं हे सुद्धा त्यांना माहीत नाही. न शौचम न च अपि आचार न सत्यम तेषु विद्यते. तेषु पुरुषेषु, तेषु असुर संपद युक्तेषु पुरुषेषु,
न शौचम विद्यते, न विद्यते, न विद्यते हे सगळीकडे लावायचं. आता त्या पुरुषांच्या मध्ये शौच नसतं, म्हणजे काय, शुद्धता, आंतरिक शुद्धी, बहिर्शुद्धी वगैरे नसते. नच अपि आचार, इथं चाचा म्हणजे चाचा, अंकल बिंकल नाही घ्यायचं हां. नच अथवा न अपि च आचार, आचार तेषु न विद्यते, चांगलं आचरण त्यांच्या ठिकाणी नसतं. आणि अजून काय नसतं, सत्यम तेषु न विद्यते, त्यांच्या ठिकाणी सत्यता सुद्धा नसते. अजून काय, अप्रतिष्ठम असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहूरनिश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम. त्यांचं चिंतन कशा प्रकारचं असतं त्याच्याविषयी जरा बोलतात. असत्यम अप्रतिष्ठम जगत, हे जगत कसं आहे माहीत आहे का, ते म्हणतात असत्यम आहे. जसं आपण असत्य आहोत ना, तसं हे जगतसुद्धा असत्य आहे. अजून कसं आहे, अप्रतिष्ठम, यांना या जगताला कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा नाही आहे. अजून कसं आहे, अनीश्वरम, या जगताचा कोणीच ईश्वर नाही आहे माझ्याशिवाय. ते म्हणतात माझ्याशिवाय, हां पुढे तुम्हाला कळेलच, ईश्वरोहम अहम भोगी हा श्लोक येणार आहे. माझ्याशिवाय या जगताचा कोणीच ईश्वर नाही आहे, म्हणजे काय, हे जगत ईश्वराने युक्त नाही आहे. आणि जर कोणी ईश्वर असेलच, तो ईश्वर कोण आहे, मी आहे, मी वगैरे, ठीक आहे. अपर बर, मग ईश्वरच नाही आहे तर या जगताची उत्पत्ती कशी झाली, त्याच्याविषयी बोलतात. अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम. अपरस्पर संभूतम म्हणजे काय, या जगाता जगताच्या उत्पत्तीकरता कारण काय आहे, काम हैतुकम. काम नावाचा जो प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी किंवा प्राणीमात्राच्या ठिकाणी एक विकार सांगितलेला असतो, त्या विकारानेच संपूर्ण जगत उत्पन्न झालं. शंकराचार्यजी यांच्याविषयी बोलतात अपरस्पर संभूतविषयी. अपरस्पर संभूतम म्हणजे काय, काम प्रयुक्तयो हो स्त्री पुरुषयो हो अन्योन्य संयोगात जगत सर्वं संभूतम. संपूर्ण जगत कसं उत्पन्न झालं, स्त्री आणि पुरुष यांच्या ठिकाणी असणारा जो काम, त्या कामामुळे, तो काम ज्यांचा हेतू आहे त्याच्यामुळे काय होतं, अन्योन्य संयोगात जगत उत्पत्तीही भवती. बरं, ठीक आहे. असं त्यांनी सांगितलं, या जगताच्या उत्पत्तीकरता जर कोण कारण असेल तर म्हणतात काम आहे, ईश्वर नाही आहे. हे जगत ईश्वराने युक्त नाही आहे. ऑब्व्हियसली ही फिलॉसॉफी तुम्ही याविषयी यापूर्वी अध्ययन केलं असेल. चारवाक जे असतात ना, ते म्हणतात या जगताचा कोणीच ईश्वर नाही आहे, तुम्हाला त्याची आयडिया असेल, ठीक आहे. पुढचं अजून काय श्लोक म्हण, त्यांच्याविषयी आसुरी संपत्तीचं पुढं वर्णन कंटिन्यू होत आहे. येताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धय प्रभवंत्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिता. येताम दृष्टिम अवष्टभ्य, अशा प्रकारचं ज्यांचं चिंतन असतं, दृष्टीचा अर्थ करायचा विचार किंवा चिंतन. अवष्टभ्य, अवष्टभ्य म्हणजे अशा चिंतनाचा आश्रय करून. नष्ट आत्मान म्हणजे काय, ज्यांचा आत्मा नष्ट झालेला, म्हणजे काय, नष्ट स्वभावा, हां ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ना, त्यांना नष्ट स्वभाव म्हणायचं. बरं, अजून कसे आहेत ते, अल्पबुद्धय अविषय विषया अल्पायव बुद्धी ही येषाम ते अल्पबुद्धय. विषयांच्याच ठिकाणी ज्यांची बुद्धी असते, परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी नसते, त्या लोकांना काय म्हणायचं, अल्पबुद्धय. बरं, आणि असे असणारे जेवढे काही आसुरी संपत्तीचे लोक असतात ना, ते काय करतात, प्रभवंती उग्रकर्मान. ते काय करायला लागतात, अतिशय उग्र कर्म. उग्र कर्म म्हणजे क्रूर कर्म करायला लागतात. क्रूर कर्मामध्ये त्यांची प्रवृत्ती होते. प्रभवंती ते समर्थाः भवंती इति अर्थः. आणि त्याच्यामुळे काय, त्यांच्या कर्म उग्र कर्मामुळे काय होतं, क्षयाय जगतः अहिताः. ते अहिताः शत्रवः जगतः क्षयाय प्रभवंती. तेच पुरुष, आसुरी संपत्तीने युक्त असलेले जे पुरुष आहेत, ते जगताच्या क्षयासाठी कारणीभूत होतात. बरं, अजून काय त्यांच्याविषयी काय विशेष काय आहे, काममाश्रित्य दुष्पूरम धंबमानमदान्विताः मोहात गृहित्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते असुचिव्रताः. असुचिव्रताः असं त्याचा वस्तुचा अर्थ आहे. कामम आश्रित्य
काम म्हणजे काय, त्यांच्या विषय त्यांच्या ठिकाणी असलेला जो काम किंवा इच्छा, बरं तो काम कसा आहे, दुष्पूरम, ज्यांची पूर्तताच करता येऊ शकत नाही असा असलेला काम, कामना, बरं त्याचा आश्रय करून ते कसे असतात, दंभ, मान, मद, अन्विता, अन्वित म्हणजे युक्त असणे, कशा कशाने, दंभ, मान म्हणजे अहंकार, अन्विता असे असलेले जे पुरुष आहेत ना, ते काय करतात, प्रवर्तन्ते अशुचिव्रता, अशुची म्हणजे अशुची नावाचे जेवढे काही व्रत आहेत, व्रतांचं पालन करत नाही. जर व्रतांचं पालन करायचंच झालं तर कुठल्या प्रकारच्या व्रतांचं पालन करतील, जे पूर्वी अशुची आहेत, अशुची व्रत आहेत त्यांचं पालन करतात, त्यांचा आश्रय करतात. कसं होऊन, मोहात गृहित्वा असद्ग्रहान, असद्ग्राह म्हणजे काय, असिद्ध असलेले सिद्धांत, असद असलेले सिद्धांत, जे योग्य नाहीत अशा प्रकारचे सिद्धांत, म्हणजे काय, वाईट कर्मांचं ग्रहण करून ते काय करतात, अशुची नावाच्या व्रतामध्ये प्रवृत्त होतात. अजून काय करतात ते, पुढचा श्लोक, चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. चिंताम अपरिमेयाम, परिमेया म्हणजे जी मोजल्या जाऊ शकते, बरं यां हे चिंता करतात, कशा प्रकारची चिंता करतात, अपरिमेयाम जिचं विषयी जिचं मापनच केल्या जाऊ शकत नाही, अमाप चिंता करतात. बरं कुठपर्यंत करतात ते चिंता, प्रलयांताम, ज्या चिंतेचा अंत त्यांच्या मरणानेच होतो, म्हणजे काय, मरण, इथं प्रलय या शब्दाचा अर्थ मरण असा करायचा आहे, प्रमाण काय असेल तर शंकराचार्यजी ते असं करतायत, प्रलयांताम म्हणजे काय, मरणांताम उपाश्रिता. चिंता कशा प्रकारची आहे, पहिली गोष्ट अप जिचं मोजमाप करता येऊ शकत नाही, अमाप अशी चिंता करतात. कुठपर्यंत करतात, जोपर्यंत त्यांचं मरण होत नाही ना तोपर्यंत ते चिंता करतच राहतात, करतच राहतात. बरं आणि त्याने काय होतं, कामोपभोग परमाः, काम उपभोग परमाः, काम हा उपभोग, काम हा विषयच ज्याच्यासाठी परम आहे, असे असलेले ते आसुरी संपत्तीचे लोक, त्यांच्यासाठी हे विशेषण दिलेलं काय, बहुव्रीही समान, काम उपभोग परमाः, काम उपभोगण्यामध्येच जे प्रवृत्त झालेले आहे, एतावर इति निश्चिताः. पुढचा श्लोक कंटिन्यू होत आहे, आशा पाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसञ्चयान्. त्या मनुष्यांचे विशेषण या ठिकाणी दिलेले, कुठल्या पुरुषांचे विशेषण, ज्या आसुरी संपत्तीने युक्त आहेत त्यांच्यासाठी म्हणतात, आशा पाश शतैहि बद्धाः, ते व्यक्ती आहेत बांधले गेलेले आहेत. बरं कशाने बांधले आहेत, पाशशतैहि, शंभर प्रकारच्या म्हणजे हजारो प्रकारचे जेवढे, शकडो प्रकारचे जेवढे पाश असतात, पाश म्हणजे काय, दोऱ्या, हां, त्या पाशाने ते बांधले गेलेत. बरं तू पाश नेमका कुठला आहे, तर म्हणतात आशा पाशशतैहि, आशारूपी पाशांनी, शंभरच्या काहीतरी आवाज येतो, बरं आशा पाशशतैहि बद्धाः म्हणजे काय, आशाने, आशा नावाचा जो दोष आहे त्या दोषाने जे बांधले गेलेले आहेत, हां, जे नियंत्रित आहेत असे. बरं अजून कसे आहेत ते, काम क्रोध परायणाः, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये हरिभक्त परायण हा शब्द नेहमी वापरला जातो. हरिभक्त परायण या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो असं जर कोणी विचारलं तर कदाचित कन्फ्युजन असू शकतं, त्याचा अर्थ आज क्लिअर करतो मी. हरी भक्तीच ज्याचं परम आयनम आहे, आयनम म्हणजे काय, अयनम म्हणजे काय, आयनम म्हणजे आश्रय, हरिभक्तीच ज्याचा परम आश्रय आहे, ज्याचं घर आहे, त्याला म्हणायचं हरिभक्ती परायण, जो हरिभक्तीच परायण आहे, किंवा हरिभक्ती हे ज्याचं श्रेष्ठ आयतन आहे, असा एक अर्थ करता येऊ शकतो. बरं हे आसुरी संपत्तीने युक्त असलेले लोक कसे असतात, काम क्रोध परायणाः म्हणजे काय, काम क्रोधौ परम अयनम
आयनम आश्रयम एशाम, ज्यांचा आश्रय काय आहे, काम आणि क्रोध, काम आणि क्रोध हा ज्यांचा श्रेष्ठ आश्रय आहेत, म्हणजे काय कामाच्या आश्रयास गेलेले जे व्यक्ती आहेत, बरं ते काय करतात, इहन्ते, इहन्ते म्हणजे काय, इच्छा करतात, इहा करतात, हां चेष्टा करतात, कशासाठी, कामभोगार्थम, मला हा काम प्राप्त व्हावा, ह्या इच्छा माझ्या पूर्ण व्हाव्यात, त्याची कामना करतात, आणि त्याच्याकरता काय करतात, अन्यायेन अर्थसंचयान, कामनापूर्तीसाठी अर्थाची जरूरत असते, गरज असते, बरं त्यांना अर्थप्राप्ती करायची असेल, संपत्ती प्राप्ती करायची असेल, कशी करतात, न्यायमार्गाने करतात का, न अन्यायेन, म्हणजे न्यायाचं न्यायमार्गाचं अनुसरण करत नाही, अन्याय मार्गाने ते काय करतात, कामभोगार्थम इहन्ते, बरं मग काय होतं पुढं, इद्रुशः तेषाम अभिप्राय, त्यांचा अभिप्राय काय असतो त्याच्याविषयी जरा बोलतायत, ते कसे बोलतात, कसं वर्तन असतं त्यांचं त्याच्याविषयी बोलतात, इदम अद्यमया लब्धम इमं प्राप्स्य मनोरथम, इदम अस्तिदमपि मे भविष्यति पुनरधनम, इदम अद्य मया लब्धम, अद्य इमं मया लब्धम, आज मला हे प्राप्त झालेलं आहे, हा विषय मला प्राप्त झाला, इदम मनोरथम प्राप्से, आणि प्राप्से भविष्यकाळ आहे, जे माझं मनोरथ आहे ना त्या मनोरथाला सुद्धा मी मिळवेल, प्राप्त करेल, बरं, इदम अस्ति हे माझ्याजवळ आहे, इदम अस्ति मे हे माझ्याजवळ आहे, आणि भविष्यति पुनः धनम, आणि जेवढं धन आहे ना त्याच्यापेक्षा अधिक धन माझ्याकडे असणार, असा, बरं अजून काय म्हणतात ते पुढचा श्लोक, असौ मया हतशत्रुः हनिष्येचा परानपि ईश्वरोऽहम् अहम् भोगी, सॉरी ईश्वरोऽहम् अहम् भोगी सिद्धोऽहम् बलवान् सुखी, असौ मया हतः शत्रुः, या शत्रूला मी मारलेला आहे, हनिष्येच अपरानपि बाकीच्या लोकांना सुद्धा मी मारून टाकेल, हां जे माझ्या विरोधात जातील सगळ्यांची वाट लावेल मी, बरं अजून ईश्वरः अहम् मीच ईश्वर आहे, या जगताचं कोणी ईश्वर असेल ना मीच आहे, मी या जगताचा स्वामी आहे, अहम् भोगी मीच या सगळ्या कामांचा उपभोगांचा काय घेणार आहे, उपभोग घेणार आहे, भोगी आहे मी, अजून मी कसा आहे, सिद्ध आहे, सिद्ध म्हणजे समृद्ध आहे, संपन्न आहे, कशाने संपन्न आहास तू, तर म्हणतात नप्तृभिः पुत्रैः अहम् संपन्न अस्मी सिद्ध अस्मी, अजून कसा आहे मी बलवान, मीच काय आहे शक्तिमान आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणीच शक्तिमान नाही, आणि सुखी मीच सुखी आहे, आणि बाकीचे लोक कसे आहेत म्हणतात अन्य तू भूमिभाराय एव अवतीर्ण हा, बाकीचे जेवढे माझ्या व्यतिरिक्त जेवढे काही लोक आहेत ना ते भूमीला भारच आहेत, त्यांचा जन्म कशाला झाला तर म्हणतात भूमिभाराय अवतीर्ण हा, भूमिभाराकरता ते अवतीर्ण झाले, अजून कसं ते त्याचं चिंतन त्याचा अभिप्राय कसा असतो, आढ्य अभिवान अभिजनवान अस्मी, मी कसा आहे आढ्य आहे, आढ्य म्हणजे काय श्रीमंत आहे मी, श्रीमान आहे मी, श्रीमंत अथवा श्रीमान अस्मी, श्रीमंत मीच आहे, अजून कसं आहे अभिजनवान अस्मी, अभिजनवान म्हणजे काय माझ्या डायनेस्टीमध्ये माझ्या वंशामध्ये माझे जे सप्तपुरुष होऊन गेलेत ते कसे आहेत श्रोत्रिय कृपालुत्व आदी गुणांनी युक्त होऊन गेलेत आणि मी त्यांनी युक्त आहे त्यांच्या डायनेस्टीमध्ये आहे असा एक अर्थ करू शकतो किंवा मी लोकांच्या समूहाने युक्त आहे अभिजन वान अस्मी जनवान अस्मी लोकांनी युक्त आहे अभितः जनः यस्य अभिजनवात अभिजनवत अभिजनवात इति अभिजनवान इति प्रथमा बरं अजून कसा आहे मी कोण्योस्ति सदृशो मया माझ्यासारखा अजून कोण आहे या जगतामध्ये हां अजून मी कसा काय करत असतो यक्षे मी काय करेल भरपूर सारे यज्ञ करेल अजून त्याने काय होईल तिथं काय करेल यज्ञामध्ये दास्यामी म्हणजे काय मी यज्ञ वगैरे करेल त्या यज्ञामध्ये मी नट आली म्हणजे काय अभिनेता लोकांना बोलवेल अभिनेत्री किंवा डान्सर तिला बोलवेल मग मी काहीतरी तिला देईन असं शंकराचार्य म्हणतात दास्यानी नटादिभ्य जे काय अभिनेता वगैरे लोक असतील ना तिथं कल्चरल प्रोग्राम करण्यासाठी त्यांना मी दान देईल म्हणजे काय नोटा उडवेल नृत्य करणाऱ्यांवर
बर अजून मोदीशे त्यांनी नृत्य केलं की मला खूप आनंद होईल, त्याने मी आनंदित होणार. इति अज्ञान विमोहिता, अज्ञानाने विमोहित असलेले जेवढे काही लोक असतं ना त्यांचं अशा प्रकारचं चिंतन असतं. कशा प्रकारचं ते श्लोक तुम्ही पहा. आढ्य अभिजनवान कोण्यस्ती सदृशो माया, माझ्यासारखं या जगतामध्ये कोण आहे बरं, म्हणजे कोणीच नाही असं त्यांना म्हणायचं असतं. बरं अजून कसे आहेत ते पुढचे श्लोक महत्त्वाचे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्त कामभोगेशु पतंती नरकेशु चो. त्यांची विचार करण्याची क्षमता जी असते ना ती कमकुवत असते. अनेक चित्त विभ्रांता, त्यांच्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विभ्रम असतात, नानाभ्रम असतात. बरं अजून म्हणतात मोह जाल समावृता. मोह म्हणजे अविवेक नावाचं एक काहीतरी जाळं आहे आणि त्या जाळ्याने समावृत्त झालेले आहेत. प्रसक्त कामभोगेशु पतंती नरकेशु च. कामभोगेशु प्रसक्त, काम भोग यांच्या ठिकाणीच प्रवृत्त झालेले, प्रसक्त झालेले जे आसुरी संपत्तीचे लोक आहेत ना त्यांचं काय गती काय होते. अशुचौ नरके पतंती, अशुची असलेल्या अतिशय घाणेरड्या नरकात ते पडतात. ठीक आहे. अजून आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्याविपूरकम्. आत्मसंभाविता, आत्मसंभावित म्हणजे काय, स्वतःला अतिशय पंडित मानणं, पंडितम मन्यमानः असं कठोपनिषदात येतं. आत्मानं मन्यमानः, मीच श्रेष्ठ आहे, मीच सगळ्यां, मीच पंडित आहे, मीच सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं, मीच संभावित आहे असं जे चिंतन करतात, मी सगळ्या गुणांनी युक्त आहे असं ज्यांचं चिंतन असतं त्यांना म्हणणार आत्मसंभाविता. स्तब्धाः, स्तब्धाः म्हणजे काय, म्हणतात अप्रणत आत्मान, जे कोणाला नमस्कार करणार नाही, नम्रतेचा, नम्रता नावाचा गुण त्यांच्या अंतकरणाला शिवत सुद्धा नाही, दूर दूर असतो अतिशय त्यांच्यापासून. बरं हा शब्द जर तुम्ही छांदोग्य उपनिषद कदाचित पाहिलं असेल, 6व्या अध्यायामध्ये श्वेतकेतू हा शिष्य आहे छांदोग्य उपनिषदाचा आणि त्यांचे पिता वगैरे आरुणी तिथं पिता असतात. गुरुकुलात शिक्षण घेतल्यानंतर किती वर्ष शिक्षण घेतो, तर म्हणतो 12 वर्ष. 12 वर्ष काय काय शिकतो, सगळे वेद शिकतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर वस्तुतः जो ज्ञानाने युक्त असतो ना तो नम्र झालेला असावा, पण हा श्वेतकेतू घरी आला कसा होता, तो स्तब्ध अनुचान अनुचान मानी, जो अतिशय स्वतःला एकदम विद्वान समजायला लागला आणि अप्रणत स्वभाव, म्हणजे काय, त्याने आपल्या पित्याला सुद्धा नमस्कार केला नाही असा होता तो. त्याच्यासाठी शब्द आला स्तब्धः आणि त्याची व्याख्या शंकराचार्य तिथंही सेम करतात आणि इथंही सेम करतात. अप्रणत आत्मानः म्हणजे काय, जे कोणाला नमस्कारच करत नाही. अजून कसे असतात, धन मान मद अन्विताः. धनाचा जो मान असतो ना त्या मानाने तथा मदाने जो युक्त आहे, धनाच्या मानाने तथा मदाने जे युक्त असतात त्यांना म्हणायचं धनमान मदान्विताः. असे असलेले लोक काय करतात, यज्ञ करतात. हो यज्ञ करतात, चांगलं करतात ना, यज्ञ करतात ते, पण त्यांचा यज्ञ कसा असतो, दंभेन अविधीपूर्वकम यजन्ते. ते नामयज्ञ ही यजन्ते, नामयज्ञ तर करतात पण त्यांचा नामयज्ञ कशासाठी असतो, अरे माझी कीर्ती व्हावी, मला सगळंच जग ओळखावं, हा विचार त्यांच्या अंतःकरणावर असतो. दंभेन अविधीपूर्वकम, त्यांच्या यज्ञासाठी कुठलाही विधी नसतो, मी म्हणेल तेच, अरे तू ब्राह्मण आहेस ना, तुला काय वेदबीत कळत नाही, मी सांगतो तसं कर, त्या प्रकारे त्यांचे यज्ञ असतात. ठीक आहे. अजून कसं, कसे असतात ते, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोभ्यसूयकाः. अहंकाराने युक्त असतात. बरं अजून बल दर्प काम क्रोधं संश्रिताः हे सगळ्या गुणांचा ते काय करतात, आश्रय करतात, म्हणजे काय, हे सगळे दोष त्यांच्या ठिकाणी असतात. मुख्य वाक्य आता माम, माम या शब्दाचा अर्थ करायचा परमेश्वरम, ईश्वरम, श्रीकृष्णम, आत्म परदेहेशु. बरं मी श्रीकृष्ण कसा आहे, मी परमात्मा कसा आहे, आत्म तथा परदेहेशु विद्यमान आहे, मी स्वतःच्या त्या पुरुषांच्या देहात सुद्धा मी उपलब्ध आहे, परदेहेशु अपि उपलब्ध विद्यमान अस्मि. पण हे काय करतात हे लोक, प्रद्विषंत, माम प्रद्विषंत अभ्यसूयका सर्वं कार्यं कुर्वन्ति, ते माझाच द्वेष करतात म्हणजे.
भगवंत म्हणतात हे जेवढे काही अहंकार दर्प एवढ्या गुणांनी दोषांनी युक्त जे लोक आहेत ना ते माझा द्वेष करतात. कोणाचा द्वेष? जो मी सर्वांच्या ठिकाणी आहे अशा असणाऱ्या परमात्म्याचा ते काय करतात? द्वेष करतात. अभिसूयका हा म्हणजे काय? सन्मार्गमध्ये जे असतात ना त्या सन्मार्गामध्ये असलेल्या गुणवान व्यक्तींचा सुद्धा काय करतात? ते द्वेष करतात. बरं, असे जे आसुरी संपत्तीने युक्त लोक आहेत ना जे माझा द्वेष करतात ना त्यांची मी काय अवगती करतो त्याच्याविषयी भगवंत आता बोलत आहेत. हां, दोन श्लोक महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आसुरी संपत्तीने युक्त जे लोक आहेत त्यांच्याविषयी भगवंताचा भाव कसा असतो? तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभां आसुरिष्वेव योनिषु. म्हणतात तान पुरुषान, बरं कसे आहेत ते पुरुष? क्रूरान, अतिशय क्रूर असलेले. अजून कसे आहेत? नराधमान, नरांमध्ये पुरुषांमध्ये अतिशय अधम असलेले. द्विषतः माम द्विषतः, ते काय करतात? माझा द्वेष करतात ना. मग अहम क्षिपामी, मी त्यांना फेकतो, टाकतो. कुठं टाकतो? आसुरीषु योनिषु, आसुरी योनीमध्ये मी त्यांना टाकतो. जी आसुरी योनी कशी आहे? अजस्रम अशुभानाम आसुरीषु योनिषु. अजस्रम म्हणजे काय? जी पुन्हा 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 कंटिन्यू होते. अशुभानाम न अशुभान इति शब्द क्षम्यताम हा अशुभान, त्या पुरुषांचं विशेषण आहे. जे पुरुष कसे आहेत? अशुभ कर्म करणारे आहेत, अशुभ कर्मकारीण. त्यांना कुठं टाकतो? त्या पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या आसुरी योनीमध्ये मी टाकतो. अजून काय होतं त्यांचं? आसुरी योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्य एव कौंतेय, माम अप्राप्यैव कौंतेय तथो यांत्यधमाम गतीम. त्यांची काय गती होत असते? सिंपल गती आहे. आसुरीम योनीम आपन्ना, आसुरी संपत्तीस योनीस प्राप्त झालेले म्हणजे नरकास प्राप्त झालेले मूढाः जन्मनी जन्मनी अधमाम गतीम यांती. प्रत्येक जन्मामध्ये ते कुठल्या कुठल्या ज्यांचा जो काही जन्म झाला ना त्या त्या जन्माच्या अंती अधमाम गतीम यांती, अधम गतीलाच प्राप्त होतात. म्हणजे काय? त्यांचा उद्धारच नाही आहे. कारण का? माम अप्राप्य, ते मला प्राप्तच होत नाही. कारण का? माझा द्वेष करतात, मग मला कसे प्राप्त होतील? बरोबर ना? म्हणून अधमाम गतीम यांती, यांती म्हणजे गच्छंती, प्राप्नुवंती. बरं, आता सगळे जेवढे काही 6व्या श्लोकापासून तर 18व्या श्लोकापर्यंत जे काही सांगितले ना आसुरी संपत्तीचे दोष, त्याचं एकदम संक्षिप्त चिंतन पुढच्या श्लोकामध्ये करतायत. त्याच्यासाठी शंकराचार्य लिहितात, सर्वस्याः आसुर्याः संपदः संक्षेपः अयम उच्यते. आता सगळ्या आसुरी संपत्तीचा संक्षेपमध्ये सांगतात काय? यस्मिन त्रिविधे सर्व आसुरी संपद्भेद अंततोपी अंतर्भवती. ज्याच्यामध्ये हा त्रिविध जे काही नरकासुद्धा इन्क्लूड केली जातील, येणारेन परिरुतः भवते. जर त्यांना त्यागलं तीन गुणांना तर काय होतो? स्वतःचा उद्धार होतो. म्हणून यत मूलम सर्वस्य अनर्थस्य तत्त्याज्यम, जे सगळ्या अनर्थांचं मूल आहे ना त्यांचा त्याग केला पाहिजे. मग कुठल्या अनर्थांचा त्याग केला पाहिजे त्याच्याविषयी सांगतात. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मात एतत् त्रयम त्यजेत. त्यामुळे या तिघांचा त्याग करावा. कुठल्या तिघांचा? काम क्रोध लोभ. बरं, यांचा त्याग का करावा? त्रिविधम नरकस्य इदम द्वारम, हे काय आहेत? हे तीनही नरकाला नेण्यासाठी द्वार आहेत. मग त्याने माझं काय? आत्मनः नाशनः, आत्मनः नाशनम, आत्म्याचा जीवात्म्याचा नाश करण्याकरिता हे तीन दार त्यांचे असतात नरकाला जाण्यासाठी. म्हणून त्यांचा काय करावा? त्याग करावा. त्याग, त्याच्या त्याग जो करतो ना त्या व्यक्तीची स्तुती अजून आता करतायत. एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वार स्त्रीभिर्नर आचरत्यात्मनश्रेय ततो याति पराम गतिम. एतैहि विमुक्त, या त्रिविध गुणांनी जो मुक्त झालेला आहे हे अर्जुना, हे कौंतेय, जो या तमोद्वारैः त्रिभिर् त्रिभिही तमोद्वारैः विमुक्त, या तीन द्वारांपासून जो मुक्त झालेला नर आहे
सह शेयः याति अथवा परां गतिं याति। सह श्रेयः आचरति, सह आत्मनः श्रेयः आचरति, तो काय करतो, श्रेय मार्गाचं अनुसरण करतो। आणि सह अंते परमां गतिं याति, परम असलेल्या गतीस म्हणजे मोक्ष स्वरूपास प्राप्त होतो। ओके, पुढचा श्लोक आता। सर्वस्य एतस्य आसुरी संपत परिवर्जनस्य श्रेयः आचरणस्य च शास्त्रं कारणं। जर आसुरी संपत्तीचं परिवर्तन करायचं अनुसरण करायचं आसुरी संपत्तीचं अनुसरण करता येऊ शकतं शास्त्र ठिकाणी, तर शास्त्र ठिकाणी आसुरी संपत्तीपासून दूर ज्ञान Thank you.